हिल टॉप स्थित एकता गणेश उत्सव मंडल की ओर से इस साल कोरोना वैक्सीन की जन जागृति की जा रही है। इसके मंडल की ओर से वैक्सीन की थीम भी तैयार की है, जिसमें गणपति बाप्पा वैक्सीन लेने की तैयारी में दिखाई दे रहे हैं। मंडल की ओर से लोगों में भी वैक्सीन के लिए जन जागृति की जा रही है, साथ ही मंडप परिसर में वैक्सीन सेंटर भी लगाया गया है। एकता गणेश उत्सव मंडल की ओर से सोमवार को आरोग्य एवं रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में कोरोना के सभी नियमों का पालन करते हुए बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। गणेश मंडल के संचालक विधायक प्रकाश गजबीर ने कहा कि हर साल जन जागृति को लेकर थीम रखी जाती है। पिछले साल कोरोना के बारे में, तो इस साल कोरोना वैक्सीन की जन जागृति थीम रखी गई है। मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये, देशामध्येच नाही तर जगामध्ये कोरोनाने हाहाकार त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये धास्ती आणि भीती आहे की माझा जीव चालला जाईल, मी मरेल, अशी भीती त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आपण मागचा काळ बघितला, पहिल्या स्ट्रोकमध्ये खूप लोक मरण पावले, पूर्ण देशाचे रस्ते सुने होते, राज्याचे रस्ते सुने होते आणि जगाचे रस्ते त्या ठिकाणी, शहरं बंद होती, देश बंद होता। तो काळ गेल्यानंतर आता वॅक्सिनेशनचा काळ आला की त्याच्यावरती उपाय म्हणून की वाचले पाहिजे म्हणून आता वॅक्सिनेशनचं सुरू आहे। तर मागच्या वर्षी आम्ही कोरोना केअर हॉस्पिटल बनवलं होतं, आता यावर्षी विघ्नहर्ता वॅक्सिनेशन मंदिर तयार केलं। याचं कारण असेल की प्रत्येक नागरिकांनी वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे, दोन्ही डोस घ्यायला पाहिजे, तरच त्यांचा जीव वाचू शकतो। म्हणून आम्ही प्रत्यक्ष ते मंदिरच, त्याचं वॅक्सिनेशन मंदिर हे देशातलं पहिलं मंदिर आहे, हे वॅक्सिनेशन मंदिर आहे। ते इंजेक्शननंच समोर दिसत असेल तुम्हाला, तर तुम्ही आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे गणेश हा वॅक्सिनेशन घेताना गणेश आहे, ते चुहा त्यांना वॅक्सिनेशन देतो आहे। पत्नी दोन्ही रिद्धीसिद्धी त्यासुद्धा त्यांना म्हणतात की वॅक्सिनेशन घेऊ घ्या, नर्स तयार आहे। ही सुंदर मूर्ती त्या ठिकाणी एकता गणेश उत्सव मंडळाची आहे। तर हे तर देखावा झाला, ठीक आहे, लोकांनी बघितलं, पण प्रत्यक्षात एकता गणेश मंडळाच्या वतीने इथे वॅक्सिनेशन सुरू आहे। शेकडो लोकांनी या ठिकाणी वॅक्सिन घेतलेली आहे।